सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये सेक्स स्कॅन्डल, आश्रमाच्या अरुण समाजसेविका वेश्या व्यवसाय चालवत होती. नाही ते नको तसलं, बहीण डोक्याला ताप नको, घरात रिक्स एवढा घरात चांगला प्रपंच चाललाय, डोक्याला ताप नव्हते. आपलं कधीतरी ठीक आहे, एन्जॉय काय असेल तुमचं ते आपलं घ्या. हो नाही खरं सांगते, काय असेल ते घ्या. बघा मी एवढा माणूस असा आहे की मी त्याशी तिथे येऊन सकाळी मी तुम्हाला काय केलं का. हा तो गणेश मला माहित आहे की मॅडम तुम्हाला काल मी मुंबईत आलो ना, उमराजला मला भेटला, तिथे रिक्षावर होता, तर बोलला मॅडम ना भेटला वाटतं, बोलवले तिकडे मला भेटला. म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं, मॅडमने सांगितलं. बर म्हणलो, हो ठीक आहे, बोलवलेलं की तर 1500 रुपये दिले होते त्यांना. हो दिलं की म्हणलो, ते बोलले त्या माणूस लई चांगला आहे, त्यांनी काही सुद्धा केलं नाही तरी सुद्धा मला 1500 रुपये दिलं. तर मला सांगितलं ठीक आहे म्हणलो, चालते असू दे. मी निघालो गडबडीत होतो नाही, त्याच्यावर जास्त काही बोलत बसलो नाही, आलो लगेच मी. तर मग मी बी लई दिवस मुंबई, 8-10 दिवस मुंबईतच होतो, आलूया. तर म्हणलो परवा दिवशी मला वेळ आहे, तुम्हाला आहे का वेळ. पण मला खोटं काय बोललेलं भाऊ, म्हणजे असं तसं नको असं म्हटलेलं काय, असं फिक्स मध्ये हे नको करू ते नको करू असं हे नको म्हटलं का, हे म्हणताय का तुम्ही काय. मी तुला सगळं खोटं बोललो होतो, मला तुला काहीतरी बोलायचं काल बोललो नाही तुम्ही. मी नव्हे बोललेलो, गणेश म्हणलो. तुम्ही काय केलं काय गणेश, काय गणेश मला म्हणला, तुम्हाला परत पाहिजे का, म्हणजे जायचं आहे का सांगा मला. म्हणलो नको नको मला काय नको बाबा, मी तुला खोटं बोललेलो की मला पाहिजे ती असं, मला काय त्यातलं नको आहे म्हणलो. त्याच्या दृष्टीने काय करायचं नाही, कसं ते कलर वर याच्यावर आपण जातो ना, बदनामी करून सोडणार. हा चर्चा होती ना बदनामी, तू आपल्याकडे बघणार वेगळ्या नंतर तू आग बोलणार, दोघा सांगणार मी त्याला दिलं होतं असं तसं, तसली आपल्याला बदनामी नको आहे याच्यासाठी. बाकी काय नाही, बाकी विषय नाही. बोला मग, तुमची आपली तयारी असेल तर ना, माझी जबरदस्ती नाही. हो तयारी असेल तर तसं काही नाही माझं. तुमची आहे का? नाही माझी आहे तर म्हणून मी बोललो. मला मग काहीतरी थोडस फार, फक्त जे मी पहिलं बोललो त्याच्यामध्ये काय नको, आपलं तसले संबंध नको. मला कधी वाटलं तुमचं काय असेल ते मला सांगा, ते मी द्यायला तयार आहे. असं म्हणतोय मी, तुमच्या लक्षात आलं का तुमचं काय आहे, 1000 आहे, 2000 आहे, 3000 आहे, काय असेल ते सांगा मला बाबा. त्याचं काय असेल ते मी दिन का नाही ते तुम्हाला माहितीये, कारण का मी बिगर हे न करता मी माणसाने पैसे दिलेले आहेत. त्याच्यावर नाही बाबा माझं 1500 रुपये घेतलं तर मला एकदा तरी या इकडे, मला एकदा तरी करू द्या, असं करा तसं करा असं म्हणलो मी तुम्हाला. महिना दीड महिना काय आपण भेटलो त्याच्यानंतर फोन केलाय. नाही मग असं नाही माहिती मला. ठीक आणि दुसरं मला एक बोललं होतं महत्वाचं, नाही दुसरं काय नाही ते बाकी गोष्ट बरोबर नाही, मला दुसरं कोणाने असलं तर बघा की चांगलं एकदम स्टँडर्ड पैसे किती बी घेऊ द्या. खरंच सांगतोय मजा नाही, तुम्ही म्हणजे माझ्यात काय मन भरलं का, आपलं अजून काहीच झालेलं नाही विषय नाही, मन भरायचा विषय नाही. मला एकदम स्टँडर्ड 10000 रुपये ते घेऊ द्या, त्याचं काय असेल ते घेऊ द्या रेट एका रात्रीचा, फक्त एकदम स्टँडर्ड, एकदम म्हणजे एकदम स्टँडर्ड. बघा असले तर पैसे लगेच देतो, पैसे तुमच्याकडे देतो, त्या व्यक्ती कधी देत नाही. असं नाही मी त्या व्यक्तीला बोलवणार आणि मग त्याला देत बसणार आणि ते, तुम्ही पहिले पैसे घ्यायचे मग आम्हाला सोडायचं कुठं बी. चालते चालते, फक्त एकदम स्टँडर्ड पाहिजे, एकदम म्हणजे एकदम देखणं. देखणं म्हणजे डिसाइड टॉप असावं आणि जरा फिट असावं, व्यवस्थित असावं. ते कसं करणार मला काय, आता मी आता कसं करणार असं बोलते, आता मला काही सांगत तुम्हाला माहित असणार कसं काय करता लागणार. म्हणजे कसं पहिले जास्त कुणी न वापरलेलं म्हणतो, आजकाल सगळे बिझनेस वाले आहेत माहितीये का, सगळे आहेत की बिझनेस, सगळ्यांचं बिझनेस आहे. मी सांगून करणार म्हणजे बिझनेस वालेच असणार ना. ओके अगदी बरोबर आहे. मी काय चांगले घरातल्या एखाद्याच्या बायकोला म्हणणार आहे जाऊन असं असू ते म्हणतोय माणूस, तुला मार खायचा घर असला तसं नाही विषय, एकदम आपले त्यातले त्यात टॉप असावे असं म्हणते. चालते ठीक आहे बघूया. नाही आम्हाला एक नाही लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो शेवटचं, त्यावेळेलाच मला फोन करा किंवा मी तुम्हाला फोन करेन. हॅलो ऐका ना 2 मिनिटं, तुमचं कमिशन तिचं 10000 काय असेल, तिचं जे काय असेल त्यांचं ते देऊन मी आणि तुमचे तुम्हाला मी देतो 5000 रुपये एक्स्ट्रा, फक्त असं आपल्याला भेटेल का म्हणजे
कायमच नाही कायमच नको आहे तो विशेष काय मग तुम्हाला सांगितलं नसतो त्याच्यात त्याच्यावर मी खूप विचार केला बिनकामाचं नको आहे तसलं आपल्या घरी आपले सुखी आहे कधीतरी एन्जॉय ठीक आहे आठवड्यात दोन महिने 15 दिवसात बरं ठीक आहे कशा त्या माणसाला विचार अजून नसावं नाही कायमच नाही ऐका ना चालेल चालेल ठीक आहे ऐका ना असं म्हणजे कसं की कोणी असं भेटेल का आपल्याला डायरेक्ट काय काय न वापरलेलं कधी पहिल्यांदा असं असं म्हणतो पैसे किती मी सांगू द्या 10-15-20 हजार देतो तेवढ्यात येत वे छानच दिसताय तुम्ही बरं किती पाहिजे सांगा किती पाहिजे तुमच्या तोंडने सांगा 2 लाख रुपये सरळ सांगा बघा मजा की गोष्ट नाही 2 लाख रुपये येतील माहितीये का अहो 1-2 लाख रुपयाला का मला कधी कायमचे आपल्याला पैसे ठेवायचे कायमच असते तसं ते बरबाद झालं की जिंदगी त्यानं एकाच्या ह्यानं एकामुळे तिथनं पुढे काय बी वळण लागल ते माहितीये का तुम्हाला असं कसं म्हणताय तुम्ही सांगा तुम्ही किती देणार ते 50,000 रुपये देतो बघूया मी सांगते तुम्हाला फोन करते हा 50,000 खरंच देतो माझ्याकडे तुम्हाला 5,000 रुपये देतो त्यांना 50 द्या तुम्हाला 5 ठेवा 1 लाख रुपये द्यायचे काल दिनांक 20/8/24 रोजी आम्हाला वरिष्ठांच्याकडून माहिती मिळाली की टेंगू गावात राहणारी एक अनाथाश्रम चालवणारी महिला आहे ती अनाथाश्रमामध्ये सहारा देण्याच्या बहाण्याने निराश्रित महिलांना त्या ठिकाणी बोलवते आणि स्वतःच्या घरी ठेवून त्यांना जबरदस्तीनं देह विक्री करण्यासाठी भाग पाडत आहे त्याप्रमाणे आम्ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे आम्ही व स्वतः DYSP अमोल ठाकूर सर असे टेंबू गावामध्ये गेलो त्या आश्रमाची पाहणी केली तसेच त्या महिलेच्या घराची देखील पाहणी केली त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यातील एक पीडित महिला जी आहे ती लोणंद येथे राहणारी आहे असं कळालं तिची माहिती काढून आम्ही एक टीम तिच्या शोधार्थ पाठवली ती सातारा येथे मिळाली मग त्या महिलेला घेऊन आम्ही कराड तालुका पोलीस स्टेशन आणि तिची जी काही तक्रार आहे ती ऐकून घेतली त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्याप्रमाणे या जे महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे त्यांनी तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध करून त्यांना देह विक्री करण्यास भाग पाडले व तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या दोनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अनाथाश्रमामध्ये ज्या तपासणीमध्ये 2 महिला राहत असल्याचं आढळून आलेलं आहे त्यापैकी एक वयस्कर आहे आणि एक दुसरी आहे ती तिची मुलगी आहे त्या मुलीची जी एक 21 वर्षीय मतिमंद मुलगी आहे ती या आश्रम चालवणाऱ्या महिलेसोबत राहत होती त्या मतिमंद मुलीलाही ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि तिला सध्या एका निराश्रित आश्रमामध्ये ठेवलेला आहे त्याच्या पुढील तपास करत आहोत धन्यवाद